नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. आज मंगळवार 26 डिसेंबर 2023 रोजी दत्त जयंती आहे. या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा केल्याने, उपासना केल्याने दत्तदत्वाचा अधिक लाभ मिळतो अशी मान्यता आहे. भगवान दत्तात्रेय हे कलियुगातील देवता मानले जातात, त्यांना दत्त असेही म्हणतात. धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे संयुक्त अवतार म्हणून केले गेले आहे. या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त महाराज. देशात भगवान दत्ताची अनेक प्राचीन मंदिरं आहेत. पुराणानुसार त्यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला झाला होता. या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तपूजा आणि दत्तदर्शन केल्याने सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहेत. पंचांगानुसार यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा मंगळवारी 26 डिसेंबर रोजी सकाळी 5:47 ते बुधवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी 6:03 असेल. 26 डिसेंबरला पौर्णिमा तिथी दिवसभर राहणार असल्याने या दिवशी दत्तजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी शुक्ल आणि ब्रह्म नावाचे दोन शुभयोग देखील आहे. आपण जर दत्तात्रेयांची पूजा केली, ब्रह्म, विष्णू आणि महेश यांच्या उपासनेसारखेच फळ मिळते अशी मान्यता आहे. कारण भगवान दत्ताला ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचा अंश आहे असे मानले जाते. भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसूया यांचे पुत्र आहेत. भगवान दत्तात्रेयामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे. त्यामुळे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे. भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला 3 चेहरे आणि 6 हात आहेत. विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे 24 गुरु होते, त्यामुळे दत्तजयंतीला अतिशय महत्त्व आहे. भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि त्यांचे जीवन सुफळ संपन्न होते. धन्यवाद. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.